कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी जागोजागी कोरोना अँटीजेन कॅम्प लावण्यात येत आहे. रामनगर राजाजीपत आणि आयरे विभागाचे विभाग प्रमुख राहुल बाळाराम भगत यांच्या मागणीनुसार आयरे गाव शिवसेना शाखेत मोफत कोरोना अँटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन केले होते. सदरील कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राहुल भगत यांनी त्यांच्या प्रभागात वेगवेगळ्या 3 ठिकाणी कोरोना अँटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन केले होते. तिन्ही ठिकाणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही कोरोना मिशन झिरो अभियान या अंतर्गत आज इथे कॅम्प आयोजित केला आहे. अशाच प्रकारचे 2 कॅम्प आम्ही आमच्या प्रभागात, एक राजाजीपत, एक म्हात्रेनगर आणि हा तिसरा आयरेगाव येथे आयोजित केला आहे. तरीही नागरिकांनी या कॅम्पला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तुम्ही मिशन झिरो अभियानाला सहकार्य करावं ही विनंती. या कॅम्पसाठी आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर पौर्णिमा ढाके मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लावलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कॅम्प सुरू आहे. तसेच पक्षाचे आमचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मेहनत करून हे 3ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी चेस द व्हायरस या संकल्पनेतून आज आपले विभागाचे विभाग प्रमुख माननीय राहुलदादा भगत यांच्या सहकार्याने व आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मेडिकल आरोग्य यंत्रणेच्या अंडर अँटीजेन टेस्ट आपण इथे राबवत आहे. त्याची ही संकल्पना अशी आहे की आपले विभाग प्रमुख राहुलदादा भगत की आपल्या 3 विभागामध्ये जास्तीत जास्त पेशंट आणि हे निर्माण होत होते, त्यासाठी मिशन झिरो, कोरोना मिशन झिरो करण्यासाठी ही आम्ही संकल्पना इथे राबवत आहे. त्यासाठी आपल्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. फेरीवेळे असो, दुकानदार असो, ज्येष्ठ नागरिक असो, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. धन्यवाद. सर्व सेवा सैनिक फक्त आदेशाची वाट बघत असतात आणि आलेल्या आदेशानुसार जनसेवेसाठी काय करता येईल त्याच्यासाठी त्यांची धडपड चालू असते. आमचे विभागप्रमुख यांनी त्याच्या विभागात भगत यांनी त्याच्या कक्षेत येणाऱ्या 3 ठिकाणी त्याने हा कॅम्प घेतला आणि खरोखरच शिवसेनेच्या मागे कधीही जनता उभी असते हे उघड झालं आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आम्ही फक्त आदेशाचं पालन करून, पक्षाचा आदेश पाळून जनसेवा करणारे शिवसैनिक आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.